नमस्कार मंडळी, मी तुमच्या कोकणातला आकाश वर्णे. तर आज आपण ना मालवणात आलो आहोत. तर मालवणात ना कुठे, तर ओझर केव. हे ओझरमध्ये ना एक ना केव आहे, तिकडे आपण आलेलो आहोत. तर मालवणपासून ह्याचं अंतर ना 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि आचऱ्यापासून ना 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मालवण आचरा रोड आहे ना, तिकडेच ही केव आहे. तर आज आपण ना ती बघूया, त्याचं काय म्हणजे ती ऐतिहासिक जागा आहे, ते आपण जरा भेट देऊया. चला जाऊया. तर चला मंडळी, आता आपण आतमध्ये जाऊया. आणि मंडळी, हे बघा, तुम्हाला सांगायचं म्हणजे इकडे परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांची ना स्वामींची समाधी देखील आहे. चला जाऊया आता आतमध्ये. गुफेचा परिसर खाली जाऊया. इकडे चप्पल काढूया, इकडे चप्पल काढायची असतात. हा पहा मंडळी, गुफेचा परिसर केवचा. हे पहा, इकडे तुळसही देखील आहे. हे बघा स्वामींचे स्थान. इकडे ना ब्रह्मानंद स्वामींचं देवस्थान इकडे आहे, आणि ही त्यांची गादी, इकडे ते विराजमान व्हायचे. आणि हे बघा, ही त्यांची समाधी, इकडे समाधी देवस्थान. मंडळी, आता आपण गुफेच्या दिशेने जातोय. ही पहा गुफा, बघूया आतमध्ये जाऊन. ही पहा मंडळी गुफा. मंडळी, ही ओझर केव, याला शिवकालीन गुफा असेही म्हटले जाते. या गुफेचं वैशिष्ट्य म्हणजे असे की ही गुफा ना मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला आहे ना, तेथे महादेवाचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या पाशी एक विहीर आहे, तर त्या विहिरीपाशी हे हा मार्ग बाहेर पडतो, आणि तिकडून इकडे येता येतं. ही त्यावेळी ना हे हा मार्ग वापरला जायचा युद्धाच्या वेळी, किंवा काही कुठल्याही वेळी हा मार्ग वापरला जायचा. आणि हा तिकडला इकडला परिसर बरोबर ना. मंडळी, हे बघा, इकडे हे झरे आहेत, हे पिण्याचं पाणी आहे इकडलं, आणि ही तळी, त्याच झऱ्यातलं पाणी आहे. हे पूर्ण गाव इकडलं, म्हणजे गाव म्हणजे आजूबाजूचे लोक इकडलंच पाणी वापरतात या पाईपलाईनद्वारे. तर मंडळी, हे पाणी ना वर्षाच्या 12 महिने कधी आटलं नाही आहे, म्हणजे अजूनपर्यंत कधीच आटलेलं नाही आहे. आणि हा वातावरण आणि हा परिसर ना म्हणजे एकदम थंड आहे, मस्त वाटतं इकडे, शांत एकदम. मंडळी, इकडे भोजनालय सुद्धा आहे, आणि इकडे ना ब्राह्मण भोजन फक्त घातलं जातं,
इकडे मांसाहारी किंवा काही असं घातलं नाही, फक्त गोड पदार्थही बनवलं जातात. इकडले गावकरी ब्राह्मण आहेत ना, ते इकडे जेवण घालतात. इकडे पर्यटक सुद्धा खूप येतात. हे बघा आताही आले. हे बघा इकडे मंडळी, इकडे ना पूर्णपणे जंगलच आहे. हे बघा तर मंडळी, आज आपण अशा प्रकारे ओझर केव ही एक इतिहासातील जागा बघितली. तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टाटा, बाय बाय.